जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी यापुढे बाधित रुग्णांना आता घरीच अलगीकरण करण्याऐवजी कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येणार असून त्या अनुषंगाने तहसीलदारांना सूचना दिल्या असून नियमांचे पालन केल्यास लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण होणार नसल्याचे सांगितले. तसेच शिक्षण संस्थेबरोबर चर्चा करून 8वी 9वी तसेच 11वीचे वर्ग बंद करण्याचा निर्णय घेऊ असे सांगितले असून यावेळी अजून काय म्हणाले आहेत डॉक्टर राजेंद्र भोसले पाहूयात. आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये 4121 एवढ्या केसेस आहेत आणि त्याच्यामध्ये मनपेमध्ये साधारणतः 1580 केसेस आहेत आणि त्याच्यामध्ये एकंदरीत जे आहे की राहतामध्ये जास्तीत जास्त केसेस आहेत 450 केसेस आहेत. त्याच्यानंतर संगमनेर, श्रीरामपूर आणि कोपरगावला जास्तीत जास्त केसेस आहेत. आता आमची अशी तयारी आहे की सगळ्या ठिकाणी जे आहेत की ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये CCC ची तयारी झालेली आहे आणि साधारणतः 2000 तयारी त्या ठिकाणी झालेली आहे. तर आमची आता होम आयसोलेशनच्या ऐवजी आता मी इन्सिडेंट कमांडर म्हणून तहसीलदारांना सूचना देतोय की आता होम आयसोलेशनपेक्षा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन म्हणजे CCCमध्येच त्यांना सगळ्या पेशंट्सना त्या ठिकाणी ठेवण्याची अशी आमची तयारी झालेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या तालुक्यामध्ये 14 अहमदनगर जिल्ह्याच्या मी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आम्ही फिरलो. विशेष करून त्या ठिकाणी जे आहे की आम्ही हे CCCची तयारी त्यांची काय आहे, इन्सिडेंट कमांडरचं काय आहे, ट्रेसिंग, ट्रॅकिंग आणि टेस्टिंगच्या बद्दलच्या सूचना त्या ठिकाणी आम्ही दिलेल्या आहेत आणि एकंदरीतच जे आहे की मास्कचा वापर हा अनिवार्य करणं, त्याचबरोबर डिस्टन्सिंग, सोशल डिस्टन्सिंग करणं आणि सॅनिटायझरचा वापर. सद्यस्थितीमध्ये जे आहे की लॉकडाऊन करण्याची परिस्थिती निर्माण झालेली नाही, मात्र माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की जर त्यांनी स्वतःहून जर मास्कचा वापर केला, सोशल डिस्टन्सिंगचा वापर केला, लग्न समारंभामध्ये जे काही आम्ही निर्बंध दिले त्याचं पालन केलं तर निश्चितच आपल्याला लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण होणार नाही. आतापर्यंत जी माझ्याकडे माहिती आहे त्याच्यानुसार जे जे बाहेर लग्नाला गेले आणि त्याच्यातूनच हा कोरोनाचा संसर्ग आपल्या जिल्ह्यामध्ये वाढलेला आहे, तर गर्दी टाळण्याच्या दृष्टिकोनातून जर जनतेनं हे केलं तर लॉकडाऊन करण्याचा काही प्रश्न उद्भवणार नाही. आता याच्यामध्ये जे आहे की मास्कच्या वापराकरता आपण जवळजवळ 30,000 केसेस केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 45 लाखाचा दंड आपण केलेला आहे. त्याचबरोबर आता आपण अशी नवीन पद्धत काढलेली आहे की आणि तशा आदेश देखील मी एपिडेमिक ऍक्ट खाली काढलेले आहेत की जे दुकानदारांनी त्यातले ग्राहक जे मास्कचा वापर करत नाहीत तर अशा ग्राहकांना आणि अशा दुकानदारांना 7 बंद करण्याचे, म्हणजे थोडक्यात त्यांच्या पुरतं ते लॉकडाऊन आपण केलेलं आहे. आम्ही शक्यतो जे आहेत की आम्ही जे तासाचे निर्बंध आम्ही काही कमी करणार नाही, मात्र जे नागरिक विनाकारण फिरत आहेत त्यांना पोलिसांच्या मार्फत फ्रिस्किंग करण्याचा आमचा विचार चालू आहे. सर, आतापर्यंतची जी आकडेवारी आहे ती 87% लसीकरण झालेलं आहे आपल्याकडे. आपल्याकडे जे आहे की ग्रामीण भागामध्ये 22 आपण CCC केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये साधारणतः 1-3,000 कॅपॅसिटी आहे आणि शहरी भागामध्ये 2 CCC केलेले आहेत. प्रायव्हेट हॉस्पिटल सगळे कार्यान्वित आहेत आणि त्याच्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही. मी आवाहन करतो आहे की शिवभोजन थाळीचं त्याच्यामध्ये आता पार्सल सिस्टीमच आता इथनं पुढे अलाव केली जाईल आणि रेस्टॉरंटच्या बाबतीमध्ये जसं मी आपल्याला सांगितलं की त्यामध्ये देखील रात्रीच्या वेळेस पार्सलच फक्त हे करण्याच्या बद्दल आम्ही त्या स्टेक होल्डरशी चर्चा करून आम्ही निर्णय घेत आहोत. शाळा आणि खासगी क्लासेस बद्दल मध्ये देखील जे आता 10वी 12वीच्या परीक्षा आहेत तर त्या शाळा आम्ही चालू ठेवू. त्याच्यानंतर शिक्षण संस्थेच्या बरोबर चर्चा करून त्याच्यामध्ये 8वी 9वी 11वी चे शाळा बंद करण्याबद्दल देखील आम्ही निर्णय घेत आहोत. माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.